रायगडावरती नुकताच शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा पार पडला, पण या कार्यक्रमाच्या आयोजनातल्या त्रुटींमुळे खासदार सुनील तटकरे नाराज झाल्याचं कळत आहे. या कार्यक्रमात सुनील तटकरेंना बोलण्याची संधीही मिळाली नाही म्हणून त्यांची नाराजी समोर आली आहे. स्वतः खासदार सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत. तटकरे साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे. काय नेमकं घडलं की तुम्ही सोहळ्याला उपस्थित असून सुद्धा तडकाफडकी तिथून निघून गेलात? युगप्रवर्तक, हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरु छत्रपती शिवाजी महाराज यांनी 350 वर्षापूर्वी केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा मानबिंदू असलेल्या रायगडच्या किल्ल्यावरती राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी केला. 350 राज्याभिषेक सोहळा राज्य सरकारच्या वतीने त्या ठिकाणी होत असताना एक शिवप्रेमी नागरिक म्हणून मी त्याच्यामध्ये सहभागी होतो. सोहळ्याचा सुरुवातीचा कार्यक्रम हा होतच आला, मी त्याच्यामध्ये सहभागी होतो. पण कार्यक्रम संपल्याच्या नंतर ज्या पद्धतीने स्वयंघोषित स्वागतात दिसते, कारण राज्य सरकारच्या वतीने हा कार्यक्रम घेतला गेला, त्यावेळेला राजशिष्टाचाराचे काही नियम आहेत आणि ते नियम त्या ठिकाणी पूर्णपणाने पायदळी तुडवत ज्या वेळेला राजकीय अभिनेशाने त्या कार्यक्रमाची सुरुवात झाल्याचं लक्षामध्ये आलं त्यावेळेला स्वाभिमानी असलेल्या माझ्यासारखा कार्यकर्ता, कारण मी सुद्धा रायगडच्या पायथ्याशी जन्माला आलेला एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी तिथून निघून जाणं पसंत केलं. आज देशामध्ये 542 आहेत. माझ्या मतदारसंघाचं नाव रायगड आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला रायगड किल्ला त्या नावाने रायगडचा लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी ओळखला जातो याचा अभिमान आहे. आणि रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने मला लोकसभेमध्ये त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, त्यांचा मी आयुष्यभराचा ऋणी आहे. छत्रपती शिवरायांना मानवंदना करावी या भावनेतून त्या ठिकाणी मला वाटत होतं की मला बोलता येईल, परंतु स्वयंघोषित स्वागताध्यक्षांच्या भाषणाच्या नंतर एकतर राजशिष्टाचारच्या नियमानुसार त्या विभागाचे जे मंत्री महोदय आहेत त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं, त्यांनी त्यांचे विचार मांडले असते तर मी समजू शकलो असतो, परंतु राजकीय हेतूने ज्या वेळेला अशा कार्यक्रमामध्ये काही घटना घडतात त्याला माझ्यातला स्वाभिमानी माणूस त्या ठिकाणी कधी थांबू शकत नाही. म्हणून भरत गोगावलेंकडे आपल्या नाराजीचा रोख आहे का? भरत गोगावलेंवरती आपली नाराजी आहे का? तर रोख कशासाठी मी ठेवू, कारण शेवटी आयोजन सरकारने केलेलं होतं, राज्य सरकारची ही जबाबदारी आहे. राजशिष्टाचार आणि ह्या साऱ्या काही गोष्टी राज्य सरकारला त्या ठिकाणी माहिती आहेत, परंतु राज्य सरकारचा कार्यक्रम हायजॅक करून काही जण आपणच तो काय कार्यक्रम करत आहेत असं जर काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर माझ्यासारखा शिवप्रेमी नागरिक शिवभक्त मला ज्या ठिकाणी जी विनम्रपणाची भावना व्यक्त करायची होती एक शिवप्रेमी म्हणून ती त्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून मी केली. 100 वेळा नतमस्तक होऊन सुद्धा छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राचा आणि देशाचं वैभव जे वाढवलेलं आहे ते चंद्र सूर्य असेपर्यंत याव चंद्र देवाकर याप्रमाणेच त्या ठिकाणी राहतील. अच्छा, आयोजकांकडे तुम्ही याबाबतीत नाराजी तिथे व्यक्त केलीत का? काही बोलणं झालं का? मी पालकमंत्र्यांच्या जवळ या वतीमध्ये सुरुवातीला म्हटलं होतं, कदाचित पालकमंत्री सुद्धा हातबल असतील असं मला वाटत आहे. काय नेमकं आयोजनामध्ये राहून गेलं, कोणत्या त्रुटी राहिल्या की ज्यामुळे हा सोहळा जो आहे तो खूप व्यवस्थित राजशिष्टाचाराला अनुसरून झाला नाही असं आपलं मत आहे? त्यामध्ये अनेक गोष्टीच्या आहेत. तसं आपण मंडळीला आषाढी एकादशीच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदय शासकीय पूजेला जातात, त्यावेळेला एका वारकरी कुटुंबाला त्या ठिकाणी पूजा करण्याचा मान त्या ठिकाणी मिळत असतो. आज जर का आपण त्या ठिकाणी पाहिलं तर या संबंध सुनील तटकरे यांचा फोन कट झालेला आहे, परंतु राजशिष्टाचाराला अनुसरून तिथे काही गोष्टी घडल्या नाहीत, आपल्याला बोलू दिलं नाही नियमांप्रमाणे, यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि तिथून निघून जाणं पसंत केलं. या सगळ्याविषयी, या नाराजीविषयी आणि काही त्रुटी राहून गेल्या त्याबद्दल मंत्री दीपक केसरकरांनी काय म्हटलंय आपण पाहूया. सुनील तटकरे नाराज होऊन इथे निघून गेलेले आहेत, ते म्हणतात नियोजनाचा अभाव आहे. बघा, एवढं सुंदर नियोजन झालं, शेवटी छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा 350 सोहळा असता हा कोणाच्या मानापमानाचा सोहळा नाही, हा छत्रपतींच्या सर्वोच्च मानाचा सोहळा आहे. प्रत्येकाने लीनपणे या सोहळ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, छत्रपतींना वंदन केलं पाहिजे आणि त्याकून त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर मार्गक्रमणसुद्धा केलं पाहिजे. एक नवीन ऊर्जा घेऊन
आम्ही या ठिकाणून महाराष्ट्राच्या सेवेला जातोय अशा त्याच्या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये कुठलीही किंमत नाही। तटकरे असं देखील म्हणतात की हा कार्यक्रम राजकीय आहे, प्रशासकीय नाही पण राजकीय असा हा सोहळा झालेला आहे आणि प्रत्येक लोक फिरत होती। मला वाटतं की ते ज्येष्ठ नेते आहेत, पवार साहेबांनी थोडंसं मार्गदर्शन करून कशा रीतीने लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं याचं थोडंसं अधिकचं मार्गदर्शन त्यांना करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। नक्कीच आपल्यासोबत दीपक केसरकर होते, त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम राजकीय नव्हता, आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो साजरा केलेला आहे, ज्यांना टीका करायची आहे त्यांनी टीका करून द्या अशी देखील टीका दीपक केसरकर यांनी केली। कॅमेरामॅन महबूबसह सुशांत सॉन, एबीपी माझा, रायगड। तर शिवरायांच्या सन्मान सोहळ्यात कुणीही राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया दीपक केसरकरांनी सुनील तटकरे यांच्या नाराजीबद्दल दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।